तर आज आपण बनवणार आहोत डिंगऱ्याची भाजी। या भाजीला खूप सारे वेगवेगळे नाव आहेत, तर या भाजीला काही ठिकाणी मुळ्याच्या शेंगाची भाजीही म्हणलं जातं। सर्वप्रथम आपण डिंगऱ्या या पद्धतीने निसून स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण मसाल्यामध्ये घेतलेले आहे हळद, मिरच्या, लसूण, शेंगदाणे, मीठ। चला तर आता आपण भाजीला प्रत्यक्षात सुरुवात करणार आहोत। अजूनही काही मसाले आहेत, ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। फोडणीसाठी आपण त्याला जिरे टाकून घेणार आहोत, त्यानंतर हळद। आता आपण यामध्ये धुवून घेतलेले डिंगरे टाकून घेणार आहोत। व अजूनही तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। ही भाजी बनवण्यासाठी खूप सोपी आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत। आता आपण यामध्ये डाळही टाकून घेणार आहोत, म्हणजेच डिंगऱ्याबरोबर आपली डाळही शिजून निघेल। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका। मी जो तुम्हाला मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचा मसाला दाखवला होता तो आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। आता आपण हा मसाला डिंगऱ्यामध्ये टाकून घेणार आहोत। आम्ही कमीत कमी मसाल्यांचा वापर करून भाजी स्वादिष्ट बनवण्याचा प्रयत्न करत असतो। शक्यतो आम्ही घरच्या मसाल्यापासूनच भाज्या बनवतो। ह्या भाज्या बनवायला माझी आई माझ्या आजीकडून शिकलेली आहे। आता आपल्याला ह्या डिंगऱ्या चांगल्या परतून घेतल्यानंतर शिजूनही घ्यायचे आहेत। शिजून घेण्यासाठी आपण त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, ग्लासभर पाणीच टाका, जास्त पाणी टाकू नका। व त्याला 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवा। आपली भाजी आणखी शिजायची बाकी आहे, आपण यावरती पुन्हा झाकण ठेवून शिजून घेणार आहोत। मला माहिती आहे तुम्हाला ही भाजी 100% आवडली असणार। चला तर आपली भाजी तयार आहे। हे बघा आपली भाजी किती छान झालेली आहे। तुम्ही ही भाजी एकदा तरी करण्याचा नक्की प्रयत्न करा। पुन्हा एकदा सांगते, ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। चला तर थांबूया, इथपर्यंतच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत। आणि आमचा लेटेस्ट व्हिडिओ मसाला वांग बघायला तर विसरूच नका। ते वांग आम्ही खूप छान घरच्या मसाल्यापासून बनवलेलं आहे।